गंगापूर शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये रुग्णाच्या संतप्त झालेल्या नातेवाईकांकडून तोडफोड करण्यात आली. संजीवनी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या महिलेला हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी औरंगाबाद जाण्यास सांगितले, परंतु औरंगाबाद जातावेळेस रस्त्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे महिलेचे नातेवाईक आक्रमक झाले व त्यांनी संजीवनी हॉस्पिटलची तोडफोड केली. तसेच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन संबंधित डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तर डॉक्टर गवळी यांनी महिलेच्या नातेवाईकाविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भविष्यात इतर जे काही आता कोरोनाचा काळ चालू असताना सुद्धा जे काही रुग्णसेवा आम्ही एवढ्या अटीतटीच्या काळात देतो तर ती द्यावी की नाही हा प्रश्न सर्वांसमोर निर्माण होतो. त्याच्यावर शासनाने त्वरित आणि थोडी कडक ॲक्शन घेतली तर याला कुठेतरी डॉक्टरांच्या बाजूने न्याय मिळेल. पोलिसांनी मृत महिलेच्या नातेवाईकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे करीत आहेत. विजन प्लस न्यूजसाठी नवा सहित गंगापूर.